चौदा सप्टेंबर हा दिवस भारत सरकार हिंदी दिन म्हणून साजरा करतात चारशे वर्षापूर्वीच्या इतिहासातील हिंदी भाषा दिन एकीकडे साजरा केला जातो मात्र अडीच हजार वर्षापूर्वींचा इतिहास असलेला कन्नड भाषेची आठवण येत नाही तेव्हा कर्नाटक राज्यात हिंदीची सक्ती करू नये याला खानापूर तालुका जनता दल सेक्युलर पक्षाचा कडाडून विरोध असलेल्याचे निवेदन तहसीलदार प्रवीण जैन यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना बुधवारी देण्यात आले आहे कर्नाटकात कन्नड कोकणी तुळ कोडू कोडव आदी दहा भाषेचे नागरिक आहेत मात्र कर्नाटक राज्यातील जनतेवर हिंदी भाषेची सक्ती लादू नका अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी खानापूर तालुका जनता दल सेक्युलर पक्षाच्या वतीने हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात जांबोटी क्रॉसवरून जनता दलाचे नेते नासिर बागवान यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला यावेळी शिवस्मारक चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले त्यानंतर मोर्चा तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला यावेळी जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे निवेदन देताना खानापूर तालुका जनता दल पक्षाचे नेते नासिर बागवान तालुका अध्यक्ष एम एम सावकार एल बी बिच्छन्नावर विरय्या हिरेमठ युवाध्यक्ष एम ए इनामदार रमीज बागवान गोपाळ बापशेठ देमानी चलवादी सह आदी शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सुहास पाटील कॅनन सिरी न्यूज खानापूर